वेलकम मुलांनो, तुम्हा सर्वांचं एलबी स्कूलच्या ऑनलाईन स्टडीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मुलांनो, आपण इयत्ता तिसरीचे 10 धडे अभ्यासलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण नवीन नवीन गोष्टी शिकलो, म्हणजे चित्र दिलेले असतात त्यांचा संवाद कशा प्रकारे असत. तर आपण चित्रांवरून आपण शिकलो की आम्ही चित्र वाचतो, पुन्हा आपण आम्ही गोष्टी पूर्ण करतो हे सुद्धा शिकलो. त्या पुढे जाऊन आपल्याला 11व्या धड्यामध्ये शिकायचं आहे स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा. तर मुलांना पहा, तुम्हाला इथे चित्र दिसत असेल, कोण आहेत बरे हे? अगदी बरोबर, कोण आहे? हे आहेत संत गाडगे बाबा. मग स्वच्छतेचे प्रसारक यांना काय म्हटलं असेल बरं? तर तेच आपण या पाठामधून शिकणार आहोत. मुलांना पाठाला सुरुवात करण्याअगोदर मला सांगा बरं, जर तुम्ही सकाळी रोज सकाळी आंघोळ करता की नाही, जर आंघोळच केली नाही तर काय होईल बरं? बघा, जर तुम्ही आंघोळ केली नाही तर तुम्हाला स्वच्छ वाटेल का? नाही. तुमची शाळा, तुमचा वर्ग, तुमचं घर, जर सगळीकडे असं अस्ताव्यस्त सामान पडलेलं असेल तर तुम्हाला ते व्यवस्थित वाटतं का बरं? अशी कल्पना करा मुलांनो, तुम्ही शाळेत गेला आहात, शाळेतून घरी आलात आणि घरी आल्यानंतर मात्र तुमच्या घरामध्ये सगळीकडे कचरा पडलेला आहे आणि तुम्ही त्याच्यातून पाऊल कसे ठेवणार आहात बरं? तुम्हाला खूप छान वाटतं का? हा छान छान छान, आता माझं घर खूप छान दिसतंय, असा मस्त पसार आहे, त्याच्यातून तुम्हाला जायला मजा येते का? तर नाहीये, कारण आपल्याला स्वच्छता आवडते. तर मुलांना आपल्याला या पाठामध्ये हेच शिकायचं आहे की खरं स्वच्छता करणं गरजेचं आहे का. मग स्वच्छतेचे प्रसारक आहेत संत गाडगे बाबा, त्यांच्याबद्दल आपल्याला हा या पाठामध्ये अभ्यासायचा आहे. पुढे जाण्याअगोदर मुलांनो आपण हा पाठ वाचन करूया. मी वाचत असताना तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. इयत्ता तिसरी पाठ 11वा स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा. गावागावात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते. गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेला संत गाडगे बाबांचे नाव का दिले असावे? गाडगे बाबांची ही गोष्ट वाचली तर समजायला मदत होईल. म्हणजेच काय? पहा मुलांनो, आपण वाचतो किंवा ऐकतो सुद्धा की ह्या गावाला संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला. मग तो पुरस्कार कशाबद्दल असेल बरं? स्वच्छतेचं अभियान म्हणजेच काय? तर सगळीकडे स्वच्छता असावी याबद्दल राबवलं जाणारा एक कार्यक्रम, तो अभियान, त्यालाच आपण काय म्हणतो तर ग्राम स्वच्छता अभियान. पण त्याला नाव कोणाचं दिलेलं आहे? तर संत गाडगे बाबा यांचं. म्हणजेच त्या अभियानाला नाव काय दिलेलं आहे? संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. पण काय दिलं असावं बरं? तेच आपल्याला या पाठामधून शिकायचं आहे. संत गाडगे महाराजांचा जन्म वराडात शेणगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. आई बापांची बापांनी त्यांचे नाव ठेवले देबू. देबूच्या लहानपणी वडील वारले, त्यामुळे आई देबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली. देबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला. कोणतेही काम मनापासून करण्याची देबूला हौस होती. काम करायचे ते अगदी नीटनेटके, आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्याची काम करण्याची पद्धत होती. तर मुलांना पहा, प्रसारक म्हणजे काय? तर प्रसार करणारे, स्वच्छतेचा प्रसार करणारे कोणते? संत गाडगे बाबा. पुढे पहा, संत गाडगे महाराजांचा जन्म कुठे झाला होता? वराडातील शेणगाव येथे. तर वराड म्हणजे काय आहे? तर महाराष्ट्राचा उत्तर पूर्वेकडील प्रांत, ज्याला आपण विदर्भ सुद्धा म्हणतो. आणि शेणगाव हेच काय आहे? वराडातील संत गाडगे महाराजांचे जन्मगाव. मग ते एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता आणि आई बापांनी त्यांचे नाव ठेवले देबू. काय नाव ठेवले होते? देबू. संत गाडगे महाराजांचे नाव काय ठेवले होते त्यांच्या आई वडिलांनी? देबू. देबूच्या लहानपणी वडील वारले. कोण वारले होते? त्यांचे वडील वारले होते. आणि त्यामुळे आई देबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली. तर मुलांनो, आता त्यांची आई देबूला घेऊन आपल्या भावाकडे आली. मग त्यांच्या आईचा भाऊ कोण बरं? डेबू यांचा, म्हणजे संत गाडगे बाबा यांचे कोण झाले ते? आईचा भाऊ कोण? अगदी बरोबर, कोण? मामा. म्हणजेच देबू म्हणजेच आपले संत गाडगे महाराज हे त्यांच्या मामाकडे जाऊन राहिले. देबू मामांच्या शेतावर कष्ट करू लागला.
कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती. म्हणजे ते कोणतेही काम करत असतील तर कसे करत होते ते एकदम नीटनेटक करत होते. त्यांना असं वाटत होत की कोणतेही काम करायचे तर ते अगदी नीटनेटक झालं पाहिजे. आपण एखादं काम हाती घेतलं तर ते काम मात्र सुंदर दिसलं पाहिजे अशी त्यांची ते काम करण्याची पद्धत होती. म्हणजे कोणतेही काम घेतलं तर ते अगदी व्यवस्थितपणे करायचं, नीटनेटक करायचं आणि ते काम केलं तर आपल्या स्वतःलाही समाधान वाटलं पाहिजे अशा पद्धतीने संत गाडगे महाराज म्हणजेच डेपू यांची काम करण्याची पद्धत होती. तर मुलांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की संत गाडगे महाराज यांच्याबद्दल जी माहिती आपल्याला पाहिजे आहे ती माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पुढच्या पाठाच्या या भागामध्ये पाहणार आहोत.